जनावरांचा बाजार भरवायचा असेल तर महानगरपालिकेला 1 महिन्याचं 3 लाख रुपये भाडं भरावं लागेल, असं पत्र महापालिका भूमी मालमत्ता विभागाच्या वतीनं सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला देण्यात आलंय. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार भरवण्यासाठी विजापूर रोडवरील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या बाजूची सुमारे 10 एकर जागा ताब्यात द्यावी असं पत्र श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं महापालिका भूमी मालमत्ता विभागाला देण्यात आलं होतं. मात्र याबाबत महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राणी संग्रहालयाच्या बाजूची जागा दिली तर प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना संसर्गजन्य आजार होऊ शकतात असा अभिप्राय दिला होता. यामुळे पालिकेनं सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला पत्र पाठवून जागा देता येत नसल्याचं कळवलं होतं. यामुळे सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीनं सदरची जागा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन जनावरांचा बाजार भरवण्यासाठी विजापूर रोडवरील जागा द्यावी अशी मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका आयुक्तांना सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला जनावरांचा बाजार भरवण्यासाठी जागा द्यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार आता महापालिका भूमी मालमत्ता विभागाच्या वतीनं सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला पत्र पाठवून जनावर बाजार भरवण्यासाठी 1 महिन्याचे 3 लाख रुपये ॲडव्हान्स भरा आणि जागा ताब्यात घ्या. 3 लाख रुपये भरल्यानंतरच जनावरांचा बाजार भरवण्यासाठी विजापूर रोडवरील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या बाजूची सुमारे 10 एकर जागा ताब्यात देण्यात येईल असंही पालिकेने सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला कळवलं आहे.